मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त धाकधूक टेन्शन वाढलं अंतर्वलीकडे राज्याचं लक्ष अन्न पाणी औषधंही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपती पदासाठी विचारणा प्रकाश आंबेडकरांचा मोठा गोप्यस्फोट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आधी राष्ट्रपती पदासाठी मला विचारण्यात आले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते गणपत गायकवाड यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे गणपत गायकवाडी यांच्यासह पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार अठरा फेब्रुवारीनंतर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवणार आहे हुकुमशाहीचा वायरस पसरतोय त्याला महाराष्ट्रातच संपून टाका उद्धव ठाकरे यांच्या जनसंवादाचा झंझावत कोरोनात जसे मी तुम्हाला सांगितले हा धुवा मास्क लावा आणि दोन हात लांब राहा तसंच आव्हान आज मी तुम्हाला करत आहे जो हुकुमशाहीचा वायरस आहे त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि हा धुऊन त्यांच्या मागे लागा असे उद्धव ठाकरे म्हणाले आशुरदुराचा परतावा शेतकरी व्याजासह देतील विजय वडेट्टीवार विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्या वतीने लाठीचार्ज करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे अनेक छोटे मोठे रावण घेऊन मोदी यांच्यावर अनेक छोटे मोठे रावण घेऊन दोन हजार चोवीसच्या निवडणुका लढवण्याची वेळ आली आहे हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड आहे असा घणागत शिवसेना ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा